आकाश जाधव आणि मयूर पाडेलकर. आकाश या नावाने नाही ओळखत जरी नसले तरी सुद्धा राजू या नावाने खूप मोठी परिचय ओळख आहे या खेळाडूची. तो मात्र नॉनस्ट्राइक एंडला पाहायला मिळतो. गोलंदाजाचं नाव दीपक. पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतं. 50 धावांचं टार्गेट आहे. पाहूयात कशा प्रकारे पूर्ण केलं जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू जाऊन विचावला आहे. सरळ क्षेत्रक्षेत्राच्या हातामध्ये विकेटचं पतन. पहिला गडी गोल्डन डकचा शिकार होत असताना टीम साई श्रद्धा या संघाचा. पन्नास धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु एखाद्या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर सामन्याची सुरुवात, सामन्याच्या धावफलकाला सुरुवात करणं गरजेची असते. तदनंतर त्याचा पाया रचत असताना एका मागोमाग एक गिअर चेंज करावे लागतात. परंतु पहिल्या चेंडूवरती आक्रमण अटॅकिंग मोड त्या ठिकाणी अवलंबला परंतु त्या प्रयत्नाचा पुरेपूरपणे फायदा झाला नाही. त्याच कारणास्तव मात्र विकेटचं पतन. मयूर पाडेलकर बॅक टू द डिपार्ट. दुसरा चेंडू मात्र सरळ जाऊन आदवतोय. बॅक टू बॅक दुसरा गडी जातोय सरळ तंबूच्या आसऱ्याला. हे आहे क्रिकेट. ज्या वेळेला आपण खेळत असतो त्या त्या वेळेला टेम्परामेंट, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, एलिमिनेशन ह्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि त्याचा तुम्हाला पुरेपूरपणे अभ्यास करावा लागतो तर आणि तरच तुम्ही त्या पटलावरती यशस्वी होत असता. आणि त्या सिच्युएशन मध्ये सध्याच्या घडीला साई श्रद्धा संघ बॅकफुटवरती आहे कारण लगातार दोन चेंडू निर्धाव, त्या दोन चेंडूवरती आलेल्या दोन विकेट या सर्व गोष्टीला पाहता एक धोक्याची घंटा साई श्रद्धा संघासाठी. दीपक पुन्हा एकदा सज्ज होत असताना पुढील चेंडूसाठी समोर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सर एक प्रकारे ड्राईव्ह केलाय. स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, गुड बॉलिंग. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, धावचीची संधी परंतु त्या ठिकाणी नॉट आउटचा इशारा. पाच चेंडूचा खेळ झाला, एकही धाव नसेल. शेवटचा चेंडू शिल्लक आणि दोन गडी मैदानाबाहेर गेलेत. उत्साहाचं वातावरण आहे कारण राकेशने चांगली फलंदाजी केली. तदनंतर येऊन आपण पाहिलं विकीने सुद्धा चांगली फटकेबाजी केली. या सर्व गोष्टीला पाहता संकटाची बाब. परंतु आता या ठिकाणी येस नो वेट या गोष्टींचा पूर्णपणे चुकीचा संबंध आढळला परंतु क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळाली आणि म्हणूनच की काय कोणती हानी न होत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू असेल. येस थँक्यू. आमच्या डिजिटल टीमने आम्हाला सहकार्य केलंय. चांगला प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव त्या ठिकाणी येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन धावा. एकच धाव धावफलकती पाहायला मिळते. बॉलर नेम प्लीज आशिष. नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क समोर आहे आकाश जाधव ज्याच्यावरती जबाबदारी आहे कारण मयूर आणि त्यानंतर आलेला खेळाडू स्वस्तात माघारी परतले, गोल्डन डकचा शिकार झाले. त्यानंतर आता या सामन्याला पुढे नेण्यासाठी आकाशला काहीतरी वेगळी करामत करावी लागेल तर आणि तरच या सामन्यामध्ये त्यांचं आव्हान जिवंत राहू शकतं. इथून पुढेला मॅचसाठी त्यांचा कॉन्फिडन्स बळावेल. आता मात्र चांगले फिल्डिंग, प्रत्येक चेंडूवरती अग्रेसिव्हनेस या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु सह्याद्री अमृततुल्य म्हणून फूड पॉइंट आहे तर तिथे आपण जाऊन आपल्या स्वखर्चाने त्याचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांसाठी सूचना, स्वैर मारा नोचा इशारा. त्या ठिकाणी एक धाव येते. एका धावेने पुन्हा एकदा धावपळकल गती प्राप्त होईल परंतु चांगला ड्राईव्ह, तितकीच चपळ आईने केलेली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. जखडून ठेवलंय अक्षरशः या दोन्ही फलंदाजांना. एक कोंडी करून ठेवली आहे आणि त्या कोंडीला फोडण्यासाठी एखादा षटकार किंवा एखादा चौकार एक आशेचा किरण म्हणून पुढे येताना पाहायला मिळेल. चांगला फटका स्ट्रेट डाऊन द विकेट, चांगली फिल्डिंग. तीन क्षेत्रक्षक त्या ठिकाणी एकत्र आले आणि चेंडूला अडवत असताना फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चार चेंडूचा खेळ, पाच धावा धावफलकावरती आहेत. अजूनही दोन चेंडूचा खेळ आणि शिल्लक. आशिष गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सोरेक अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. प्रशंसेस पात्र अशी गोलंदाजी करतोय.
आपल्या संघासाठी कोणताही मोठा फटका येणार नाही याची काळजी घेतोय. वेल लाईन अँड लेंथ पाहायला मिळते, एक्स्ट्रा धाव येत नाहीये आणि हीच एक खंतीची बाब फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आकाश जाधव पुन्हा एकदा स्ट्राइक अँड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा फटका सरळ जातोय सी मारेच्या बाहेर 6 धावांसाठी. मागाशीच म्हटलं होतं की आकाशवरती ती जबाबदारी आहे आणि आकाश जबाबदारीला पार पाडणं जाणतो, त्याच कारणास्तव आता आपण पाहू शकाल की जशी षटकाची समाप्ती झाली, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक गतिमान होत असताना जाऊन पोहोचते 12 धावांवरती. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर द अँड टू लॉस. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क होती मिस्टर राकेश येताना पाहायला मिळत आहे. डावखुरा फलंदाज त्याने फलंदाजीमध्ये आपली किमया दाखवली आणि आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. लौकिकचा चेंडू, लौकिकसाठी अटकलेला चेंडू गतिमान चेंडू होता परंतु ज्या प्रकारे बॅट वरती आला मिस टाइम स्ट्रोक. एकच धाव येते पुन्हा एकदा राकेश, राकेश समोर असेल आकाश जाधव. आकाशसाठी हा चेंडू होता स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग परंतु झेलची जी संधी होती, एखादा झेल ज्या वेळेला एखादा क्षेत्रशकरून सुटतो त्यावेळेला मात्र फलंदाजी करणारा फलंदाजाचं मनोबल हे द्विगणित होताना अनेक वेळा पाहायला मिळाले. आता या ठिकाणी आकाश जाधव काय करतात हे मात्र पाहणं महत्वाचं ठरेल. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पीच झाल्यानंतर त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अयशस्वी, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा राकेश टू आकाश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू जाऊन विसरला क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. आकाश जाधव याची सुद्धा खेळी येते संपुष्टात. तिसरा हद्रा साई श्रद्धा संघासाठी आणि हा सामना जवळजवळ आपल्या दिशेने फिरवण्याचं कार्य अर्ध पूर्ण केलं गेलंय. अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतो. समेलपाडा टर्फ चॅम्पियन्स लीग मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये झेलची संधी मिस आणि एक धाव मिळते. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक 5 चेंडूचा केस झाला. धावा धावपगती 14-50 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुका झाल्यात. ज्या प्रकारचा अटॅक पहिल्या चेंडूवर पासून करण्याचा प्रयत्न केला गेला होता तो कुठे ना कुठेतरी चुकीचा होता. कारण जर का सिंगल डबलने सुरुवात झाली असती तर तिथून मात्र पुढे जात असताना एक ते दोन मोठे फटके तुमच्या बॅटमधून दुसऱ्या ओव्हरमध्ये आले असते, तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन मोठे फटके आले असते तर मॅचमध्ये तुम्ही तुमचं वर्चस्व ठेवलं असतं. परंतु तसं न घडत असताना पहिल्या षटकामध्ये एक धाव आणि 15 पहिल्या षटकामध्ये आलेली ती एक धाव आणि दोन महत्वाच्या विकेट्स तिथून मात्र दबावाखाली आला साई श्रद्धाचा संघ आणि तदनंतर मात्र आता या चौथ्या षटकामध्ये 6 चेंडू धावांची गरज असेल. नोचा इशारा ऑफिशियल्स आमचे देत असताना अमित राणे त्या ठिकाणी दर्शवत आहेत की अवंतरित धाव असेल 1+1 या दोन धावा येतील. 18 धावा धावफलकावरती येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 धावांची गरज आहे 32. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू इनर एज घेऊन यष्टांवरती जाते आणि विकेटचं पतन. अनिकेत सुद्धा जातोय तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज ज्युनियर अनिकेत गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली परंतु फलंदाजीमध्ये काहीतरी वेगळा चमत्कार दाखवावा लागेल. वाईडचा इशारा एक धाव धावफलकामध्ये ॲड होईल परंतु टार्गेट तितकंसं लांब आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये जर आपण पाहायचं झालं तर या प्रकारच्या किमया अनेक वेळा झाल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी अडतोय आणि विकेटचं पतन होत असताना ज्युनियर अनिकेत सुद्धा जातोय मैदानाच्या बाहेर. ऋतिकेश नवीन फलंदाज सुरेखाचा चेंडू परंतु हा चेंडू सरळ यष्ट्यानावरती कुठे ना कुठेतरी बॅलन्स ढासळल्यासारखं वाटतंय टीम साई श्रद्धा या संघाचा. कारण 50 धावा आणि त्या 50 धावांना
पाहता प्रत्येक खेळाडूने आपल्यावरती दबाव घेतला आणि त्या दबावाला आपण पाहिलं तर आता मात्र सुररेखाचा चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर सहा धावांसाठी. उशिरा का होईना हा फटका येतोय, परंतु ही मॅच जवळजवळ हातामधून निसटली आहे साई श्रद्धा संघाच्या आणि आता या ठिकाणी फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असेल या मॅच मधील दोन्ही टीम्स. चला यापुढील होणारी मॅच दोन्ही टीम्सने लगेचच आपला मैदानाचा ताबा घ्या. नवस्वराज्य मित्रमंडळ आपण नाणेबिकेचा कौल जिंकलेला आहात, आपला निर्णय सांगायचा आणि लगेच मैदानाच्या दिशेने या. आता झालेला मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, येस मी विनंती करेल फ्रँकलिन जी डिसूजा साहेब की आपण यायचंय. फ्रँकलिन जी डिसूजा आपण यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपणास आमंत्रित करत आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याने केली अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी. सुरुवातीच्या क्षणाला षटकार लगावून अटॅक केला, दबाव पूर्णपणे समोरच्या संघावरती आणला, गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी केली आणि असा अष्टपैलू खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर राकेश ब्रॉम. टीम रणधुरंदर तानाजी, येस रँकलिन जी डिसूजा. फ्रँकलिन जी डिसूजा साहेब यांच्या हस्ते नाणे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातंय. मिस्टर राकेश यांना पुरस्कृत केलं जातंय कारण ज्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली आणि म्हणूनच तो खेळाडू ठरला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हकदार. या साई श्रद्धा मित्रमंडळाचे संस्थापक फ्रँकलिन डिसूजा अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. नालासोपारा चॅम्पियन्स लीग त्यांनी ठेवली होती, तदनंतर अनेक स्पर्धा चला. केदार देसाई आपण आलेला आहात का? केदार देसाई आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे तो घेऊन जायचंय. येस यायचंय फ्रँकलिन, फ्रँकलिन साहेब आपण थांबायचंय. केदार, केदार यायचंय. पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच केदार देसाई, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू नालासोपारा नगरीमधील. अंडरआर्मचा क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतो आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. अजून राहिले का दुसऱ्या मॅचचा राहिले का? चला दोन्ही संघांचे एक एक खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे. दोन्ही टीम्स आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवा. यंग फायटर्स इलेव्हन एक खेळाडू पाठवायचा आहे. येस आणि नवस्वराज्य मित्रमंडळ आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी होत्यात. येस थँक्यू. सामन्याला सुरुवात होतीये, गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सज्ज होते मिस्टर अंकित, फलंदाजी मार्क वर सूरज आणि महेश. वटाफटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइड ला विथ टाइम चेंडूला खेळला गेला, साइड नेट वरती चेंडू आदळला, एक धाव कंप्लीट. एका धावाने धावपलकाच्या श्रीगणेशा केला जातोय, धावपलकाला ओपन केलं जातंय. गरजेचं आहे ज्या वेळेला एखाद्या चांगल्या धावसंख्येपर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं किंवा एखाद्या मोठ्या धावपलकाचा आपल्याला पाठलाग करायचा असतो त्यावेळेला मनामध्ये एक विचार असणं गरजेचं आहे की सामन्याला सुरुवात होणं गरजेचं आहे, सिंगलला डबल डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं जेणेकरून गोलंदाजावरती दबाव येतो आणि गोलंदाज चुका करत असताना आपण मोठे प्रहार करून त्या धावपलकापर्यंत पोहोचू, या प्रकारचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे आणि ते प्लॅनिंग करूनच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं जर का आपण जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या दिशेने येतो. पुढील चेंडू मात्र आपण पाहिला, एकच धाव त्या चेंडूवरती येत असताना दोन चेंडूचा खेळ झाला. अंकितचा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये होता परंतु एक धाव मिळते. अपर नेटला चेंडू लागून ज्या प्रकारे चेंडू खाली लँड होतो त्यावेळेला मात्र एक संधी असते,
क्षेत्ररक्षकांना टर्फच्या क्रिकेटमध्ये झेल घेण्याची आणि त्यावेळेला तो फलंदाज बाद सुद्धा घोषित केला जातो, परंतु या प्रकारच्या संधी कुठे ना कुठेतरी मिस करतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. पुन्हा एकदा अंकित, अंकितचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे, चेंडू ज्या प्रकारे पिच होऊन बॅटवरती आला, कनेक्ट होईपर्यंत फक्त मैदानाला घरंगळत जाणारा हा चेंडू एक धाव देऊन जातोय. चार चेंडूचा खेळ, चार धावा धाव फलकावरती संतगतीची सुरुवात. परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे का हा प्रश्न आहे, कारण महेश आणि सूरज ही जोडी जाणते मोठमोठे प्रहार लगावणं, मोठमोठे फटके लगावून आपल्या संघाला, संघाच्या धावपलकाला बळकटी देणं. इथे मात्र ती बळकटी येते का, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल त्या ठिकाणी होईल का, झेल धरणीला दान, परंतु एक धाव त्या ठिकाणी येते. षटकाची समाप्ती, पाच धावा धावपलकावरती, पहिल्या षटकाचा खेळ अतिशय शांत गतीने या ठिकाणी संपन्न होते. कोणतीही विकेट गेलेली नाहीये, ही मात्र जमेची बाजू आहे टीम यंगस्टार इलेव्हन या संघासाठी. चार षटकांचा खेळ, त्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं की चार धावा आल्यात, पाच धावा आल्यात, नवीन गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. हसमुख सोलंकी नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कोलोटाप्याचा चेंडू होता, धावची संधी. अमित त्या ठिकाणी चेंडूवरती आले, जरूर चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु जोपर्यंत फील्ड करतील एक धाव सूरजने कंप्लीट केली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, अमर मात्र फिल्डिंग करतील. एकच धाव त्या ठिकाणी येते डिक्लेअरच्या रूपाने. प्रत्येक चेंडू अतिशय महत्वाचा आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली अंकितने हाताळली, तदनंतर मात्र हसमुख सोलंकी गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि चांगल्या प्रकारचा अटॅक त्यांच्या माध्यमातून स्वतः होताना पाहायला मिळतोय. महेश पावसकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट वरती त्या ठिकाणी फिरतोय, परंतु या ठिकाणी झेलची संधी, विकेटचं पतन आणि महेश जातोय तंबूच्या आश्रयाला. रोहित सावंत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. सात धावा, तीन चेंडूचा खेळ झाला. हसमुख पुन्हा एकदा फुलटा चेंडू सरळ फिरकावून दिला, स्ट्रेट डाउन द विकेट, षटकार. जो करता है फिल्म सुपरहिट उसका नाम है रोहित. अप्रतिम फटका सहा धावांसाठी येत असताना हसमुख सोलंकी याच्यावरती केलाय प्रहार. पुढील चेंडू काय कहाणी देऊन जाईल, कारण आतापर्यंत झाले चार चेंडू. हसमुख टू रोहित, अतिशय महत्वाची घडी, अतिशय महत्वाची घटिका. चांगला बॉल, अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूला ड्राईव्ह केलाय, तिथे फिल्डिंग करण्याची संधी होती, मिस होते, एक धाव ऍड होते. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर तेरा धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाच धावा, तिथून मात्र ज्या प्रकारे धावफलकाला गती किंवा वलय देण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत यश आणि मोठा फटका. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक बाय मिस्टर सूरज. दोन षटकार आलेत आणि या दोन षटकारांशी पूर्णपणे या सामन्याचं चित्र बदललंय, कारण पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाच धावा आणि तब्बल या दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या ट्वेंटी रन्स. फुलटॉस मध्ये चेंडू होता, झेलची संधी, मिस होते, धावची संधी आणि या ठिकाणी धावचीत होते का, तर येस, रोहित या ठिकाणी रनआउटच्या रूपाने माघारी परतेल. कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे, कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. ओंकार गोलंदाज, गोलंदाजी माकवती, पुन्हा एकदा सज्ज असून ऋत्विक नवीन फलंदाज आलाय. सूरज बंटी याच्यासाठी आज चेंडू होता अप्रतिम डिलिव्हरी. पहिला चेंडू फुल टॉस, त्याचा फायदा उचलू शकले नाही. तदनंतर मात्र आपण पाहिलं असेल ज्या प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि म्हणूनच की काय त्या ठिकाणी डॉटच्या रूपाने हा चेंडू आलाय. बंटी क्रीजचा वापर, परंतु चांगली गोलंदाजी, धावची संधी होती, एकदा पूर्ण केली जाते.
21 धावा 3 चेंडू चा खेळ झालाय 21 3 चेंडू चा खेळानंतर एक मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे मागून कोणीही ओरडू नका जर का चुकीचा निर्णय आला तर तुम्हाला त्याचं पालन करावं लागेल कोणताही चुकीचा डिसिजन दिला गेला तर तुम्हाला मान्य करावे लागेल संपूर्ण मागच्या खेळाडूंना विनंती आहे चांगली फिल्डिंग अमित याची मात्र एक धाव त्या ठिकाणी घेत असताना सूरज आणि ऋत्विक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गरजेचं आहे एखादा मोठा फटका तर येतच असतो परंतु त्यासाठी लागणारी एक एक धावांची साथ ही मात्र तितकीच महत्वाची आणि ते महत्व जाणतात हे दोन्ही खेळाडू म्हणूनच की काय प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं या एकच इराद्याने मैदानाच्या आतमध्ये त्यांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय ओंकार पुढील चेंडू ऋत्विक याच्यासाठी एक धाव घेतली जाते एका धावेने धावपळक पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोहोचतंय तीन षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 24 रन्स तीन षटकांच्या समाप्तीनंतर मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या 50 धावा या षट या मॅच मध्ये आतापर्यंत 24 धावा इथून जर का एक महागडे षटक आलं तर मात्र मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते परंतु जर का या ठिकाणी इकॉनॉमिकल स्पेल हाताळला गेला तर मात्र या मॅच मध्ये सुद्धा तितकीशी सूरज पाहायला मिळेल दोन गडी तंबूच्या आसऱ्याला गेलेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये सूरज बंटी आहे आणि येणारे सहा चेंडू प्रतीक प्रतीक गायकवाड ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न कोणती धाव नाही निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेलची जी संधी स्वतःच्याच फॉलोअर मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला एक धाव मात्र मिळेल प्रयत्न केले जात आहेत प्रयत्नाची पराकाष्ठा होतीये मेहनत केली जाते परंतु तितकस यश हाती लाभत नाहीये सर एक पद्धतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू उजवीच्या बाहेर व्हाईटचा इशारा जमिनीला लादळत असणारी ही बॅट कोणतीही धाव बॅटच्या सहाय्याने येत नाहीये ही मात्र खंत पुन्हा एकदा डाव्या स्टेजच्या बाहेर प्रतीक वरती दबाव आहे त्याचं कारण असं की सूरज सेट फलंदाज आणि सेट असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक कलात्मकतेने भरलेला स्टँड अँड डिलिव्हर्ड सहा धावा प्रत्येक चेंडूवरती ती कलात्मकता दिसते प्रत्येक चेंडूवरती प्लॅनिंग दिसतंय प्रत्येक चेंडूवरती त्या मागे असलेलं प्रत्येक धावेचं महत्व ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव त्या ठिकाणी येते चार चेंडूने 35 धावा धावपलकावरती अजूनही दोन चेंडूचा खेळणं शिल्लक असेल मित्र म्हणेल या मैदानाचा जर विचार करायला झाला तर सुस्थितीमध्ये आहे संघ यंग फायटर्स 11 शेवटचा चेंडू असेल 36 धावा धावपलकावरती सूरज ऑन स्ट्राईक जो सलामीच्या रूपाने आला होता प्रतीकचा चेंडू भिरकावून दिला ऑन साइडला झेल सुटतोय आणि हाताला स्पर्श करून चेंडू सरळ गेला आहे वन बाउन्स सीमारेषा बाहेर चार धावांसाठी चाळीस धावा धावपलकावरती आहेत आणि मैदानावरती थांबून सिंगल डबलला कन्वर्ट केल्यानंतर काय स्थितीमध्ये संघ येऊ शकतो ते मात्र दाखवलं या ठिकाणी सूरज याने दोन कलात्मक फटके षटकाराच्या रूपाने एक चौकार शेवटच्या चेंडूवरती या सर्व गोष्टीचा उत्तर एकंदरीत 40 धावांमध्ये त्याने दिलंय 41 धावांचं टार्गेट आहे पाहणार आहोत कशाप्रकारे या टार्गेटचा पाठलाग केला जातोय कशाप्रकारे या धावपलकाला डिपेंड केलं जातं येणाऱ्या काळ आणि वेळेमध्ये यापुढील होणारी मॅच त्या मॅच कडे आपण वळतोय टॉस केला जाईल कैवारी क्रिकेट क्लब वर्सेस साई श्रद्धा क्रीडा मंडळ दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस साठी यायचंय साई श्रद्धा क्रीडा मंडळ आणि कैवारी क्रिकेट क्लब हॅलो
चला चालू करायचं प्लीज. कैवारे क्रिकेट क्लब टॉस विन डिसिजन सुद्धा सांगायचंय आणि या मॅच नंतर लगेच तयार राहायचंय. चला 24 चेंडू 41 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी टीम. यंगस्टार 11 यांनी मात्र 40 धावा त्या ठिकाणी स्वीकार स्कोरबोर्ड ते लगावल्या. 41 धावांचं टार्गेट आहे टीम नव स्वराज्य मित्रमंडळ या संघासमोर. चला फलंदाज पाठवायचे. प्रसाद तावडे आणि अमर सवणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. चला 15 मिनिटांचा अवधी असेल, थोडी घाई करा सूरज, वेळ जास्त जातोय. महेश आपण सुद्धा लक्ष द्या त्या गोष्टीवरती. बॉलर ने प्लीज. नो प्लस वन या दोन धावा असतील. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारची रणनीती असावी त्यासाठी माइंडसेट क्लिअर करून फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जेलची जी संधी मिस होते आहे आणि एक धाव त्या ठिकाणी येते. चार धावा धावपळ करते आहेत अमर चांदणे. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेलची जी संधी होती परंतु झेल न पकडता धावची तरती जास्त विश्वास काहीसा आहे असं चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण आपण पाहिलं असेल चेंडू उंच जात असताना त्या ठिकाणी झेलचित होऊ शकतो असं वाटतंय. त्या ठिकाणी सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि विकेटचं पतन होताना असताना सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा चेंडू विकेट देऊन जातोय. चार चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावपळ करते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मागे सज्ज होत असताना प्रतीकसाठी हा चेंडू, झेलची जी संधी आहे झेल होईल का तर येस इट इज गॉन. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि प्रतीक जसा आला तसा मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. ओमकार चिपळूणकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट आणि आता डावी चिष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. धावपलक पुढे सरसावलं जातंय, जाऊन पोहोचतंय थेट 6 धावांवरती. फुलटॉस लोअर फुलटॉस मधून हा चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय. षटकाची समाप्ती होते, एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र 6 धावा धावपलकती जोडल्या गेल्यात. ऋषिकेश पवार नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत.
पाहत कशा प्रकारची गोलंदाजी केली, तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. झेलची संधी झेल घेत असताना रोहित चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये करतायत. अमरची विकेट या ठिकाणी येते. मोठा हद्रा सलमेरेच्या रूपाने जो खेळाडू आला होता तो या ठिकाणी जाते तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. अंकित अंकित अंकितच ना सावंत अंकित सावंत ऋषी पवारचा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती, मिस होते. मिसकम्युनिकेशन मिसकॉर्डिनेशन या सर्व गोष्टी धोकादायक साबित होत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण क्षेत्ररक्षणामध्ये चपळाई आहे. ती चपळाई कुठे ना कुठेतरी हावी प्रभावी पडत असताना फलंदाजी करणार संघावरती चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सतीश आपल्या संघासाठी करतायत. भारताचं शरीर यष्टी एक अनुभवी खेळाडू आणि म्हणूनच महत्वाच्या ठिकाणी त्यांना क्षेत्ररक्षणासाठी लगावण्यात आलंय. पुन्हा एकदा चांगला फटका ओंकारच्या बॅट मधून एका धावेसाठी येत असताना दुसरं षटक. पाच चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. डेढ चेंडूचा इशारा डॉट डिलिव्हरी. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. आठ धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज हसमुख सोलंकी. दोन समाप्तीने तिसरं षटक आपण ज्या प्रकारे पाहतोय आतापर्यंत नऊ धावा धावफल करते. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत आपण पाहिले मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 50 धावा धावफल करते त्याला चेस करत असताना बऱ्याचशा अडचणी पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र पुढे येत असताना या षटकामध्ये ज्या प्रकारची कहाणी आहे आतापर्यंतची प्रथम फलंदाजी करणारा संघ तितकासा हावी ठरताना पाहायला मिळतोय. धावची संधी चांगली फिल्डिंग धावून फिल्डिंग केली गेली. एक धाव मात्र पूर्ण होतीये. पूर्णपणे दडपणाखाली टीम नवस्वराज्य मित्र मंडळ. हसमुख सोलंकी पुन्हा एकदा मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ जातोय कार्पेटच्या सहाय्याने एका धावेसाठी. दोन चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे आणि येणाऱ्या दोन चेंडूंमध्ये पाहणार आहोत कशा प्रकारची किमया साधली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चांगली कॅच त्याने पकडली जाते सूरज उर्फ बंटी यांच्या माध्यमातून. गरजेचं आहे कारण बंटीने संयम दाखवला समजदारी दाखवली फलंदाजीमध्ये ती किमया साधली आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा तोच स्टँडर्ड कायम राखत असताना आपल्या संघासाठी. दोन संघ एकमेकांसमोर दोन हात करताना पाहायला मिळतात. एका बाजूला यंग फायटर्स इलेव्हन दुसऱ्या बाजूला नवस्वराज्य मित्र मंडळ. षटकाची समाप्ती होती. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धावा मात्र धावफलकावरती आहेत. इथून येणारे चेंडू 6 धावांची गरज असेल 30. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती रोहित. रोहितने सुद्धा फलंदाजी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी हाताळली होती आणि तो रोहित मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आपल्या संघासाठी आलाय. एकच धाव त्या ठिकाणी घेतली होती हसमुखच्या माध्यमातून. मोठे प्रहार येणारे 5 चेंडू 29 धावा याचा अर्थ 5 मोठे लांबलचक षटकार
हाताळावे लागतील. धावचीची संधी, विकेटचं पतन होतंय का तर यस इट इज गॉन. विकेटचं पतन एका मागोमाग एक जसे की झडी लागते ना त्या प्रकारची लाईन. संघ नव स्वराज्य मित्रमंडळ यांची पाहायला मिळते. नवीन फलंदाज साईक मैदानाच्या आतमध्ये आला. हर्ष बँक सोलंकीसाठी आज चेंडू, चेंडू मात्र सरळ जातोय स्ट्रेट डाउन द विकेट. षटकार इरादे स्पष्ट करतोय. वेट अँड वॉच वाली भूमिका हसमुख आपल्या संघासाठी करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये ज्या प्रकारचा बॉटम हँडचा वापर करून चेंडू खेळला जातो त्या प्रकारचा फटका हसमुख सोलंकीच्या बॅट मधून आलाय. मात्र तो फटका या टर्फ वरती किंवा या टर्फच्या मैदानावरती तितकासा फायदेमंद साबित न ठरत असताना पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवरती येते. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिला पाच, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक, मात्र औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक आहे. आणि अशा प्रकारे टीम यंग स्टार इलेव्हन, यंग फायटर्स इलेव्हन हा संघ मात्र या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कैवारी क्रिकेट क्लब आपला डिसिजन सांगून लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. कैवारी पप्पीता